नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कुमार भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ्यघटक क्रमांक 7 पाठाचं नाव आहे गवताचे पाते. आणि या पाठाला ज्याने लिहिलेलं आहे त्या लेखकाचं नाव आहे वी स खांडेकर. विद्यार्थी मित्रांनो, आपण कुमार भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 इथपर्यंत आपले सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी जर बघितले नसतील ते बघून घ्या. आज आपल्याला पाठ क्रमांक 7 पाठाचं नाव आहे गवताचे पाते हा पाठ्यघटक आज आपल्याला अभ्यासायचा आहे आणि शिकायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यघटक शिकत असताना सुरुवातीला आपल्याला या पाठाला ज्याने लिहिलेलं आहे त्या लेखकांचा परिचय आपल्याला पाहावा लागतो. तर आपण लेखकाचा अल्प परिचय पाहूया. लेखक वी स खांडेकर यांचा जन्म 1898 आणि मृत्यू 1976 या वर्षी झालेला आहे. कादंबरीकार, कथाकार, लघु निबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक. 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचे यथोचित गौरव करण्यात आलेला आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजे भारत सरकारचा जो पुरस्कार आहे, जसं भारतरत्न, भारत विभूषण, तसंच भारतभूषण, पद्मभूषण या पुरस्काराने पु ल देशपांडे यांना सन्मान करण्यात आलेला आहे. त्यांचे कांचनृत, दोन ध्रुव, उल्का, दोन मणी, हिरवा चाफा, रिकामा देवारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघु निबंध संग्रह प्रसिद्ध आहेत. वनभोजन, धुंदुरमास, फुल्यानी काटे, कोकरणीची फुले, गोफ आणि गोफन असे समीक्षा लेखन संग्रह इत्यादी प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर रूपकथा ही खांडेकरांची मराठी कथेला दिलेली एक मोठी देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपकथातून व्यक्त केली आहे. सुवर्णकण, क्षितिस्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपकथा संग्रह आहेत. यापैकी सुवर्णकण ही खलील जिब्रान यांच्या रूपकथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातील एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तीचे भावभावनाचे दर्शन या रूपकथेतून आपल्याला घडवलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लेखक वी स खांडेकर यांनी या पाठामध्ये गवताचं पात म्हणजे गवताचं पान आणि झाडाचं पान या दोन्हीमध्ये जे संवाद घडलेला आहे ते संवाद आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण सुरुवात करूया. बालपणापासूनच आपल्याला खूप कथा आवडतात. आता आपल्याला माहिती की बालपणापासून आपल्याला भरपूर कथा आपले आजी आजोबा जे आपल्यापेक्षा वयोवृद्ध आहेत ते आपल्याला
बालपणामध्येच काय आपल्याला भरपूर गोष्टी सांगतात आणि त्या गोष्टी आपल्याला आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे अनेक कथेचे प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजेच रूपकथा. बघा, कथा कथा लेखन आपल्याला घ्यायचंच आहे, तर कथा लेखनाच्या अगोदरच आपल्याला काही गोष्टी याच्यामध्ये शिकायला मिळालेल्या आहेत. मग कथा कोणकोणत्या प्रकारच्या असतात? मग यामध्ये विज्ञान कथा आहे, ऐतिहासिक कथा आहे, जातक कथा आहे, साहस कथा आहे, रहस्य कथा आहे, असे वेगवेगळे कथा आपल्याला काय पाहायला मिळतात, म्हणजे वेगवेगळे कथेचे प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजेच रूपकथा. आता कथेचे कोणकोणते प्रकार आहेत आणि त्या कथा कोणकोणत्या प्रकारच्या असतात हे तर पाहिलेच. मग त्या कथामध्ये ऐतिहासिक कथामध्ये कोणत्या कथा असतात, विज्ञान कथामध्ये कोणत्या असतात हे आपण कथा लेखनामध्ये शिकणारच आहोत. तत्पूर्वी आपल्याला या पाठापर्यंत जर बघितला, विचार केला, तर हा पाठ आपल्याला रूपकथेचा एक प्रकार आहे आणि यामध्ये रूपक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या कथेतून मांडण्याचा प्रयत्न कवी वि स खांडेकर यांनी केलेला आहे. रूपकथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. बघा, रूपकथेची प्रत्येक कथेची काही वैशिष्ट्य असतात, तसंच रूपकथेची एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य कोणती? म्हणजेच रूपकथा ही आकाराने लहान असते. तिच्यात अर्थ घनत्व आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक घटते. बघा, म्हणजे आता रूपकथेचं वैशिष्ट्य जसं आहे की ती आकाराने लहान असते, तिच्यामध्ये अर्थ घनत्व म्हणजे तिच्यामध्ये जे अर्थ आहे ते छोट्या जी कथा आहे ती आकाराने छोटी असते, पण तिच्यामध्ये अर्थ जे असतात ते भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अर्थ आपल्याला दडलेला असतो. आणि ती जरी आकाराने लहान असली तरी ती कथा, त्या कथाचं जे अर्थ आहे, जे भावार्थ आहे, ते खूप मोठ्या प्रमाणावरचं असतं. त्याच्यामध्ये आशय समृद्धता म्हणजे त्याच्यामध्ये आशय भरभरून असतात आणि त्याची सूचकता अधिक परिणामकारक असते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संवेदनपरता ही रूपकथेची आणखी काही वैशिष्ट्य आहे. बघा, आणखी या रूपकथेमध्ये जे वैशिष्ट्य आहेत, तर त्या वैशिष्ट्यमध्ये काय नाट्यात्मकता म्हणजे याच्यामध्ये नाटक भरपूर प्रकारचे विश्लेषण म्हणजे नाटकांचे भरपूर रूपांतर याच्यामध्ये आहे, म्हणजे या कथेमध्ये वेगवेगळ्या नाटकांचे समावेश असतो. अलंकारिकता म्हणजे याच्यामध्ये अलंकारिक शब्द भरपूर त्याच्यामध्ये आले असतात. आणि संवेदन संदेश म्हणजे यामध्ये या छोट्या कथेमध्ये समाजामध्ये देणारा भरपूर संदेश आपल्याला मिळत असतो. रूपकथेतून वाचार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईनच. मग या कथेतून, या रूपकथेतून वाचार्थ आणि लक्षार्थ या दोन्ही गोष्टी आपल्याला कथा लेखनामध्ये शिकायचेच आहेत. मग वाचार्थ आणि लक्षार्थ हे दोन्ही अंशतः कमी होऊन त्याचा प्रभावीपणे सूचित होतो. आणि आता ही आपल्याला खाली दिलेली कथा आहे, ती काय करायची आपल्याला वाचायची आणि त्या कथेचा सार आपल्याला काय करायचे, सारांश जो रूपकता आहे, जो सूचकता आहे, जो समृद्धता आहे, आपल्याला काय करायचंय, शिकायचं आहे. हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट 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 त्यांचा तो पट पट असा कर्णकुट आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशी झोपी गेलेली एक चिमणी गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खा खा जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले. काय म्हणाले? पडता पडता किती कटकट करतोस रे तू, तुझ्या या दंग्याने माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुरड झाला आहे. बघ, आता हे संवाद दोन ह्याच्यात झालेले आहे, म्हणजे दोन वस्तू झाल्या. त्या कोणत्या कोणत्या? की बाबा, एक गवताचं पातळ आणि दुसरं झाडावरचं पिकलेलं पान, या दोन्हीमध्ये संवाद घडलेला आहे. आणि संवाद काय? नुसता हिवाळा सुरू झालेला होता, म्हणजे बघा, हिवाळ्यामध्ये पानझड लागते. हिवाळ्यामध्ये काय लागते? पानझड लागते. आणि त्याच्यामध्ये जो
झाडावरून जो पिकलेला पान आहे तो पिकलेलं पान गळून खाली पडला आणि खाली पडल्यानंतर त्याचा आवाज कसा आला, पट पट पट, म्हणजे असा त्याचा आवाज खाली आला. आणि तो त्याचा आवाज कर्णकटू म्हणजे कर्णकर्कश, कर्णकटू म्हणजे काय, कर्णकर्कश पानाला त्रास देण्यासारखा असा आवाज तो पान करत होता. म्हणून त्याचा तो आवाज ऐकून जो धरणी मातीच्या कुशीत झोपी गेलेलं, म्हणजे धरणी माती म्हणजे जमिनीवर जो गवताचं पान आहे, जे गवत आहे, जे गवत उठलेलं आहे, त्या गवताचं जे पान आहे, तो गवताचं पान जागे झालं, म्हणजे गवताचं पान उठलं आणि गिरक्या खात खात जमीन येणाऱ्या पानाला म्हणाला, मग तो वरून जसं पान गिरक्या घेत 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 जसं खाली पडतं, त्या गिरक्या घेत येणाऱ्या पानाला तो गवताचं पातं म्हणत. काय म्हणत, पडता पडता किती कटकट करतोस रे तू, म्हणजे वरून तू साधं पडत नाही तर पडता पडता काय करतो, टप 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 असा आवाज करतो, कर्ण कर्कश आवाज आवाज करतो. आणि तो जो झाडाचं पिकलेलं पान आहे त्या पिकलेल्या पानाला गवताचं पातं म्हणत की तू पडतानी किती कट 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 करतो, किती कटकट करतोस, तुझ्या या पडण्याने तुझ्या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचं चुराडं झालं, म्हणजे मी शांत झोपलो होतो तर तू वरून पडलास आणि पडून टप 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 असा आवाज आला, पटपटपट असा आवाज आला, तुझ्या आवाज आल्यावर माझी झोप गेली, मी जागी झालो, माझ्या स्वप्नाचा तू काय केलास, चुरडा केलास, असं गवताचं पात त्या पिकलेल्या पान झाडाच्या पानावर पान जो खाली पडला त्या पानाला उद्देशून होतो. पानाला राग आला, पानाला राग आला, तो चिडून म्हणाले, अरे जा चिडको बिब्बा कुठला, मातीत जन्मत मातीत दोळणाऱ्या तुझ्यासारख्या शुद्ध गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार, हा दंगा नाही, हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय, जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवरच पडले आणि धन्य मातेच्या कुशीत झोपी गेले. बघा, जेव्हा दोघांमध्ये संवाद घडला, या दोघांमध्ये संवाद घडल्यानंतर काय म्हणतो गवताचं पात की तू पडता पडता खाली जो पडतो, मग काय तुझी कटकट आहे सारखं वरून पडतो, तर आमची मी जी गोड स्वप्न पाहत होतो माझं गोड स्वप्न तू काय केलास, चुरडा केलास, असं गवताचं पात जेव्हा झाडाच्या पानानं म्हणत, त्या पडणाऱ्या पानानं म्हणलं, म्हणल्यानंतर पान समोरून काय म्हणत बघा, पानाला राग आला, असं गवताचं पान त्या पानाला म्हणल्यानंतर, झाडाच्या पानाला म्हणल्यानंतर त्या झाडाच्या पानाला काय आलं, राग आला, तो चिडून म्हणला, काय म्हणला, अरे जा चिडकर बिब्बा कुठला, म्हणजे बिब्बा म्हणजे असं शूद्र खालच्या जातीचा, म्हणजे एकदम तुच्छ, अरे जा चिडकर बिब्बा कुठला, माती जन्म लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार, म्हणजे तो पान त्या गवताच्या पात्याला म्हणतो की अरे तू तुला काय कळणार, तू त्या जन्म कुठं मातीत जन्म मातीतच लोळणार, म्हणजे गवताची काय मातीतून उठतो आणि मातीमध्येच त्याच्या नंतर समावेश होतो, म्हणजे जेव्हा गवताचं पातळ जेव्हा वाळून जातं, वाळल्यानंतर शेवटी तो मातीमध्येच जातो आणि तो मातीमध्ये कुजून जातो, नंतर त्याचा काय म्हणतं खत बनतं, हे आपल्याला माहिती. मग गवताच्या पात्याला पानम पान म्हणतं की तुला काय माहिती, उच्च स्तरावर राहणाऱ्या लोकांना म्हणजे आमच्यासारख्या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार, आता झाडाचं पान कुठं राहतो, वर राहतं आणि हा गवत खाली राहतो. मग तो झाडाचं पान त्या गवताच्या पानाला सांगतं की तुला काय कळणार, उच्च वातावरणाचं उच्च वातावरणाची कल्पना तुला कशी येणार, म्हणजे आम्ही वर राहतो आणि तू कुठं राहतो, जमिनीच्या जमिनीच्या पोटात राहतो, जमिनीवरून उगवतो आणि जमिनीतच नंतर तू मरून जातो, जमिनीतच तुला गाडलं जातं, मातीत जन्म मातीत लोळणार तुझ्या सारख्या शुद्र गवताला पात्याला पात्याच्या तुला या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. मग गवत गवताला काय म्हणतं, तू पान झाडाचं पान म्हणत की तू इतका क्षुद्र आहेस की तुला आमच्या सारख्या उच्च असणाऱ्या माणसाला आमच्या सारख्या आम्ही जे उच्च राहतो म्हणजे वर राहतो आमच्या सारख्याला आणि तुला काय कळणार उच्च अवतरणाचं, तुला काही रसच कळत नाही,
आणि तू मातीत जन्मतो आणि मातीत मरतो, तुला काही कळणार नाही. हा बेटा हा दंगा नाही, म्हणजे हा दंगा नाही, हे आमचं गाणं आहे. आम्ही जे वरून पडतो ना, हे गाणं आहे. आणि तुला कधी काय त्या गाण्याचा रस कळणार, तुझ्यासारख्या अरसिकाला काय समजेल, तुला काय कळतं याच्यातलं, तू अरसिक आहेस, तुला गाणं कधी कळणार, तुला गाणं कळतच नाही, तुला काय वाटलं. हे बोलता बोलता आता हे असं बोलता बोलता तू पान काय पडलं, पान काय केलं, खाली पडलं आणि धन्नी मातेच्या कुशीत ते झोपून गेलं. म्हणजे तो पान असं गवताच्या पात्याला बोलल्यानंतर गवताच्या पात्याला सांगितलं की तू क्षुद्र आहेस, तुला उच्च अवतरणाचं काहीच वातावरण माहित नाही, आम्ही उच्चवर्णीय आहोत आणि तू क्षुद्र आहेस, तू गरीब आहेस, तू एकदम खालच्या जातीचा आहेस, आम्ही उच्चवर्णीय आहोत, आम्हाला आम्ही वर राहतो, तू कुठं राहतो, जमिनीतच राहतो, त्याच्यामुळं तुला हे काहीच माहित नाही, तुला उच्च अवतरणाची कल्पनाच माहित नाही, तू राहतोच खाली, असं तो कवताचं पात्र म्हणतो. आणि तू अरसिक आहेस, तू काय अरसिक आहेस, तुला याच्यातलं काहीच रस नाही, तुला गाणं बिणं काहीच माहित नाही, हे आमचं गाणं आहे, असं म्हणून तो जो पान आहे तो पान वरून असं गिरक्या गिरक्या घालत तो खाली पडला. आणि त्या जमिनीच्या पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावर तो काय केलं, त्याच्या कुशीत तो झोपून गेला. मग पुढे ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीव स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती, त्या जादूने आता त्या पानांचे रूपांतर रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला, थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणे मातेचे कुशीत लपू लागले, झोपू लागले, पण पुन्हा पुन्हा त्याची झोपून होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती, पटपट असा आवाज करीत पृथ्वीवरती पडत होते. बघा पुढ जेव्हा गवताचं पान आणि झाडाच्या पानामध्ये संभाषण झाल्यानंतर पुढं काय झालं की वसंताच्या संजीवक, संजीवक म्हणजे नवीन जीव येणं, संजीवक म्हणजे काय नवीन जीव. आणि वसंत ऋतू, वसंत ऋतू म्हणजे काय होतं, नवीन नवीन पालवी फुटते, नवीन गवत येतात. आणि ह्याच्यात काय झालं की ते जे पान होते ते पान जमिनीत घुसल्यानंतर, जमिनीत म्हणजे ते पडल्यानंतर, ते कुजल्यानंतर ते परत वसंताच्या ऋतूमध्ये ते काय ते वर आले. बघा त्यात काय सांगतात, ते वसंताच्या संजीव स्पर्शाने त्या स्पर्शात विलक्षण जादू होती, त्या जादूने त्या पानांची रूपांतर गवताच्या चिमुकल्या पातात झाले होते. जो वरून जो पान पडला होता त्या पानाच रूपांतर वसंताच्या ऋतूमध्ये कशात झालं होतं, चिमुकल्या पात्यात झालं होतं. पुन्हा हिवाळा आला, पुन्हा हिवाळा आल्यानंतर ते गवताचं पान, पुन्हा हिवाळा आला, थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणे मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. जेव्हा वसंताचं ऋतू आलं तेव्हा त्या पानाचं रूपांतर गवताच्या पात्यात झालं. आणि गवताच्या पात्यात झाल्यामुळे पुन्हा हिवाळा आला आणि थंडीने कुडकुडत ते गवताचं जे तयार झालेलं पान आहे ते धरणी मातेच्या कुशीत असं लपू लागलं, लोळू लागलं, पण पुन्हा पुन्हा त्याची झोपड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांची सळसळ होती, पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. बघा जेव्हा पान पहिल्यांदा जेव्हा खाली पडला तेव्हा तो गवताच्या पाताला बोललो होते, तू शुद्र आहेस, तुला वर उच्च अवतरणाची कल्पनाच नाही, असं बोलला होता. आणि त्या ज्यानंतर आता जेव्हा तू पृथ्वीच्या कुशीत पडला, म्हणजे धरणी मातेच्या कुशीत पडला, त्यानंतर त्या पानाचं रूपांतर गवताच्या पात्यात झालं. आणि गवताच्या पात्यात झाल्यानंतर पुन्हा हिवाळा आला, पुन्हा हिवाळा आल्यानंतर काय झालं किती गोष्ट, पुन्हा हिवाळा आल्यानंतर काय झाली की त्याच पानापासून तयार झालेल्या पात्याला वरून पडणाऱ्या पानाचा परत त्रास सुरू झाला. म्हणजे बघा ही गोष्ट अशी आहे की प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये ती नेहमी येणारी आहे. म्हणजे तो झाडाचं पान गवताचं पातं तयार झालं आणि गवताचं पातं तयार झाल्यानंतर जशी पाळी त्या सुरुवातीच्या गवताच्या पात्यावर आलं होतं तीच वेळ या पानापासून तयार झालेल्या गवताच्या पात्यावर आली. आणि गवताचं पातं जसं पूर्वीच्या गवताच्या पानाला जसं त्रास झाला होता वरून पडणाऱ्या पानाचा, तसंच आता तयार झालेल्या गवता या झाडाच्या पाण्यापासून जो गवताचं पात तयार झालं त्या गवताच्या पात्याला काय झालं, हिवाळा लागल्यामुळं वरून पडणाऱ्या पानांचा काय त्रास होऊ लागला. आणि ती पाने
गळून खाली पडायला लागली आणि त्याचा त्या गवताचा पात त्या झाडांच्या पानाचा पटपटपट असा आवाज येऊ लागला आणि या गवताच्या पाताची तयार झालेल्या गवताच्या पाताची झोपोड होऊ लागली. बघा खाली हे गवताचे पाते कपाला आटी घालून स्वतःशीच फुटफुटले. काही हिवाळातील पानं जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकुटावा छी 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 माझ्या साऱ्या गोड स्वप्नाचा छेदन केला यांनी. बघा सुरुवातीला जशी गोष्ट सुरुवातीच्या पानामध्ये गवताच्या पातामध्ये जशी घडली तसंच गोष्ट आता या पानापासून जे गवताचा पाता तयार झालंय त्या गवताच्या पातावर तीच वेळ आली. कारण याच गवताच्या पातानी याच या झाडाच्या पानाने गवताच्या पानाला सांगितलं होतं की तू क्षुद्र आहेस. तू कोण आहे? तू क्षुद्र आहेस. तू मातीतच जन्माला आणि मातीतच गाडला जाणार आहे असं त्या पानाने त्या गवताच्या पानाला म्हणलं होतं. पण आता या पानालाच जेव्हा स्वतःवर पाळी आली स्वतः काय आली स्वतःवर ती गोष्ट आली की आता तो जेव्हा गवताचं पात तयार झालं आणि गवताचं पात तयार झाल्यामुळे हिवाळा परत आला. कारण ऋतू दरवर्षी बदलत असतात दरवर्षी तेच ऋतू येत असतात. आणि जेव्हा हिवाळा ऋतू आला हिवाळा ऋतू आल्यानंतर जेव्हा काय झालं की वरून जेव्हा पानझड लागली जेव्हा पानं पडायला लागली तेव्हा या पाण्याचं सुद्धा स्वप्नाचा चुरडा व्हायला लागला. वरून ते पानं टपटप टपटप पडायला लागली आणि त्याच्यामुळं याला त्या टपटप आवाजांचा काय झाला या पटपट जो पटपट आवाज आहे त्या पटपट आवाजाचा त्रास व्हायला लागला. तर म्हणतो काही हिवाळ्यातील पानं जीव खाऊन टाकला यांनी अगदी. बघा आता काय हिवाळ्यातली पानं की नुसता या पानांचा त्रास होतो आणि ती काय करतात किती आवाज करतात आणि छी छे छी माझ्या साऱ्या गोड सपनांचा काय केला यांनी चुराडा केला असं गवताचं पात या पानाला म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो या कवितेतून जो बोध मिळतो म्हणजे प्रत्येक व्यक्तींच्या आता या ठिकाणी पानांचा संवाद आपल्याला आलेला आहे. रूपकथा आपल्याला पानांचा आणि गवताचं पात या दोघात दिलेली आहे. पण याचा भावार्थ जर बघितला आपण तर प्रत्येक मनुष्याच्या किंवा प्रत्येक प्राणी मात्राच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट येणारच आहे. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीला आपण त्या व्यक्तीला जर त्रास देऊन आता बघा एक उदाहरण जर बघितलं तर बालपण हे सगळ्यांच्या आयुष्यात येतं तरुणपण हे सगळ्याच्या आयुष्यात येतं आणि म्हातारपण सुद्धा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येतं. आपण जर म्हातार एखाद्या म्हाताऱ्याला जर त्रास देत असू आपण एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला जर आपण खूप मोठा त्रास दिला आणि तो त्या व्यक्तीला जर आपला त्रास सहन झाला नाही मग तो काय म्हणणार आहे? तो म्हणणार आहे की बेटा तू सुद्धा म्हातारा होणार आहे. तू काय होणार आहे? तू सुद्धा म्हातारा होणार आहे तेव्हा तुला कोणीतरी त्रास देईल. तू आता जसं मला त्रास देतो तसंच काय होणार आहे तुला कोणीतरी त्रास देणार आहे. आणि जेव्हा आपण तो व्यक्ती जेव्हा म्हातारा होतो तेव्हा त्याच्यावर जेव्हा दुसरे त्रास त्याला जेव्हा दुसरे त्रास देतात तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा जाणीव होते की आपण सुद्धा कधीतरी कोणत्या तरी म्हाताऱ्याला काय दिलं होतं त्रास दिलं होतं. म्हणून प्रत्येक व्यक्ती हा त्या साखळीतून जात असतो. ती जी श्रृंखला आहे त्या श्रृंखलेतून जात असतो. प्रत्येक व्यक्तीला तरुण पण येतं बाल पण येतं प्रत्येक व्यक्तीला म्हातार पण येतं. प्रत्येक व्यक्ती गरीब होतो गरिबानंतर श्रीमंत होतो परत गरीब होतो. ही साखळी जी आहे ही मानवी साखळी ही अस्लगित आहे म्हणजे चालणारी आहे ही थांबणारी साखळी नाही. म्हणून या पाठामध्ये निसा खांडेकर म्हणतो की कोणाला गरीब लेखू नका कोणाला श्रीमंत लेखू नका. गरीब सुद्धा कधी श्रीमंत होतो आणि श्रीमंत सुद्धा कधीही गरीब होतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत राहतात. म्हणून कोणाला शुद्र लेखू नका कोणाला उच्च लेखू नका असं या पाठाच्या मार्फत आपल्याला सांगतात. बघा पुढं काय म्हणतात या रूपकथेचा भावार्थ काय दिलेला आहे. अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झालंय. जसं आताच मी सांगितलं की मानवी स्वभावाचं वेगवेगळे पैलू म्हणजे विविध जे पैलू आहेत मानवी स्वभाव कोणत्या प्रकारचा आहे याच या विविध पैलूचं जे दिग्दर्शन आहे या दिग्दर्शित करण्याचं सामर्थ्य लेखक वि.स. खांडेकर यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि तीच पुढे मातीतून गवताची चिमुकली पातेवर डोकावं लागतात. दोघांच्या या अंतरणात
अंतरंगात खेळणारा जीवन रसिकच आहे. बघा, गळून पडलेली माती पाणी ही मातीमध्ये मिसळतात आणि परत ती मातीतूनच परत काय करतात, गवताचं पात म्हणून ते उगवतात. म्हणून ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये जसं पानांच्या जीवनामध्ये जे गोष्टी घडल्या त्याच गोष्टी मनुष्याच्या आणि प्राण्यांच्या जीवनामध्ये सुद्धा घडत असतात. पण झाडावरून दोघांच्या अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे, पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला नक्षत्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानांचा आवाज ऐकून सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रारी पाते करत सुटले. बघा, आता इथं काय दिलेले की बाबा गळून पडलेली पाने ही मातीत मिसळून परत मातीतूनच ते अंग वर काढतात, डोकं काढतात आणि त्याला त्या जीवनात त्या दोघांचाही काही अंतरंग एकच आहे, दोघांचा स्वभाव एकच आहे. आणि पुढं काय, तेच झाड तेच पान काय होतं की त्याचा स्वतःचा अभिमान बाळगवतात की मी उच्च पदाचा आहे. ते जे झाड झाडाचं पान आहे तो स्वतःला एवढा मोठा समजतं की मी उच्च पदाचा आहे, मी उच्च श्रेणीचा आहे. त्या गवताच्या पात्याला जसं सुरुवातीला सांगितलं गेलं की तुला तू शूद्र आहेस, तू माती जन्माला असा मातीला जाणार आहे, माझ्यासारख्या उच्च वातावरणीय माणसाचा म्हणजे मी उच्च वातावरणामध्ये राहिलेला आहे, तुला उच्च वातावरणाची कल्पना सुद्धा नाही असं जेव्हा पान या गवताच्या पात्याला मंडवतो, तसंच या ठिकाणी झालेले की झाडावरून गळून पडणारे पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून शूद्र त्या गवताच्या पात्याला काय करतात, शूद्र लिखतात की मी उच्च वातावरणात पान राहिलेला आहे, तू शूद्र आहेस असं त्या गवताच्या पात्याला शूद्र लिखत आणि मी उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगतो पान. पण शेवटी त्या पडणाऱ्या पानाला सुद्धा गवतातच रूपांतर व्हावं लागतं. म्हणून या ठिकाणी लेखक म्हणतात की कोणी शूद्र नाही, कोणीही तुच्छ नाही, कोणी उच्च नाही, सगळे मानव एकच आहेत असं या पाठातून आपल्याला लेखक सांगतात. मानवी जीवनातील कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहे. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणामुळे बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणाचे दिवस आठवते का, आठवण करून घेऊन मग तरुणावर तरुण घेण्याची तयारी दर्शवते का. बघा, आता याच्यामध्ये मानवी जीवनामध्ये असे कितीतरी संवाद वेगवेगळे संवाद आपल्याला दिसतात. मग तरुण पिढी जर बेजबाबदारपण तरुण पिढीमध्ये जे तरुण मुलं आहेत त्यांच्याविषयी आपले वडील काय बोलतात की तू असाच करतो तसाच करतो हेच करतो तेच करतो, पण जेव्हा वडील पण कधी तरुण होते या गोष्टी जेव्हा आठवतात तेव्हा खरंच ती गोष्ट जर वडिलांच्या डोक्यात आपल्या मनामध्ये आली की आपण सुद्धा कधी तरुण होतो आणि आपण आताच्या तरुणाला काहीतरी गोष्ट सांगतोय, काहीतरी त्यांना मनावर भिमणाऱ्या गोष्टी सांगतोय, काहीतरी वाईट बोलतोय आणि आपण सुद्धा तरुण होतो, आपण सुद्धा या तरुणपणामध्ये हे काम केलेलं आहे असं जर त्या तरुण व्यक्तीला वाटलं, वडिलाला वाटलं, तर कधी त्या तरुणाला बोलण्याची ती ताकद लावणार नाही. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही जसं मी सांगितलं की हे तिन्ही कालखंड ही साखळी जी आहे ती प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये येतात. तरुणपणामध्ये कोणी अवकाळीपणा केला असेल तर त्याला तरुणपणी म्हातारपणी आठवलं, तर एखादी दुसरा व्यक्ती जर अवकाळीपणा करत असेल किंवा एखादी दुसरा तरुण अवकाळीपणा करत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा आपण अवकाळी होतो ही गोष्ट जर आठवली तर त्या अवकाळीपणा करणाऱ्या तरुणाला ती व्यक्ती कधी बोलणार नाही. म्हणून प्रत्येक व्यक्ती हे वेगवेगळ्या भूमिकेतून जात असतो, कधी बालपणाच्या भूमिकेतून जातो, कोणी कधी तरुणपणाच्या भूमिकेतून जातो, कधी म्हातारपणाच्या भूमिकेतून जातो. म्हणून प्रत्येक व्यक्ती हा त्या श्रृंखलेतून जाणार आहे. म्हणून आपण मी उच्च तरुण लहान मुलांना बोलणं हे आपण सुद्धा काही लहान होतो, आपण सुद्धा या गोष्टी केलेल्या आहेत, हे गोष्ट जर लक्षात आली तर आपण त्या तरुण आपण त्या लहान बालकाला कधी बोलत नाही. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आटी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते ते ही जुना कित्ताच गिरवते. बाह्य स्वरूप किती बदलले तरी त्याच मनोवृत्तीचे पुनरावृत्ती होत असले दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की तरुणाला आपण एखादी गोष्ट बोललो
तर आपण सुद्धा कधी तरुण होतो ही गोष्ट जर आठवली तर ती गोष्ट आठवली तर आपण ती गोष्ट कधी त्या तरुणाला बोलण्याचं धाडस करणार नाही. आणि इथे या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाला आटी घालणारी तरुण पिढी एखादी तरुणाला एखादी तर वडिलांनी एखादी प्रौढ व्यक्ती जर एखाद्या तरुणाला जर काही सल्ला देत असेल तर तो सल्ला जर त्या तरुणाला त्या प्रौढ व्यक्तीकडून जर आवडत नसेल जर तोच तरुण जर प्रौढ झाला तर तो सुद्धा त्याला लक्षात येईल की आपण सुद्धा एखाद्या तरुणाला आपण तरुण असताना आपल्याला कोणी बोललो होतो किंवा आपण कोणत्या प्रौढ व्यक्तीला बोललो होतो या गोष्टी लक्षात येईल. याचे उदाहरण आपण भरपूर उदाहरण बघत असतो. बघा एखादी मुलगा वडिलांना जर उलट बोलत असेल एखादा मुलगा जर वडिलांना उलट बोलत असेल आणि तोच मुलगा जेव्हा वडिलाच्या रूपामध्ये येतो त्याला जर स्वतःची मुलं उलट बोलायला लागली तर तेव्हा तिला आपण उलट बोलल्याची गोष्ट आठवते तेव्हा तो सुद्धा काही सांगू शकणार नाही. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुख दुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्ती मनुष्यात राहिली नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानाची अदलाबदल केली तर त्याच्या स्वभावात कधी बदल होईल का? बघा दुसऱ्याच्या जागी स्वतःला जर ठेवलं तर आपल्याला समरस व्हावं म्हणजे आपली जागा अदलाबदल केली तरी त्या मनुष्याची प्रवृत्ती अशी आहे की ती मनुष्याची ती प्रवृत्ती अशीच आहे की जागा जरी बदलली तरी ती जागा त्याच्यामध्ये समरस होण्याची प्रवृत्ती माणसामध्ये नाही. दुसऱ्या जागी स्वतःला ठेवलं आणि सुखदुःख जपण्याची त्यांच्यामध्ये सहानुभूती अजिबात माणसाच्या प्रवृत्तीमध्ये नाही. मालक आणि मजूर बघा मालक आणि मजूर जर आपण या ठिकाणी या दोघाला जर अदलाबदल केली कधी मालकाला जर मजूर केलं आणि मजुराला कधी मालक केलं तर शेवटी ती गोष्ट त्याच्यामध्ये होणारच आहे. आणि बघा येथे एखादी ड्रायव्हर आहे एक उदाहरण बघितलं तर एक ड्रायव्हर आहे आणि त्याला जर यायला उशीर झालं त्या ड्रायव्हरला जर यायला उशीर झालं तर त्याचा मालक त्याच्यावर रागावतो. तो काय करतो त्याच्यावर रागावतो. पण तोच मालक जर कधी ड्रायव्हर झाला आणि तो जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर जर कधी मालक झाला तर शेवटी काय होतं की तो ड्रायव्हर जो सुरुवातीला मालक असतो आणि जो मालक जो सुरुवातीला ड्रायव्हर असतो तो सुद्धा तीच प्रवृत्तीने त्या माणसासोबत काय करणार आहे वागणार आहे. मग आपल्या घरामध्ये असे उदाहरण आपण किती उदाहरण बघू शकतो. मग आपल्या घरामध्ये सासू असते सासू सुनेला त्रास देते किंवा सून सासूला त्रास देते या एकमेकाला एकमेकाच्या गोष्टी आपल्या घरामध्ये सुद्धा घडत असतात. बघा सासू जर सुनेला जर सासू त्रास दिले किंवा सून जर सासूच ऐकत नसेल जेव्हा ती सून जेव्हा सासू सासूच्या भूमिकेमध्ये येईल तेव्हा त्या सासूला सुद्धा तिची सून ऐकणार नाही ती सून सुद्धा तिला उलट बोलेल. म्हणून या पाठामध्ये एकंदरीत आपल्याला एकच गोष्ट शिकायची आहे की प्रत्येक व्यक्ती ही प्रत्येक भूमिकेतून जात असतो आणि भूमिकेतून जात असताना आपण त्या भूमिकेमध्ये एकदा होतो ही गोष्ट जर लक्षात ठेवली तर आपण त्या समोरच्या व्यक्तीला बोलण्यापेक्षा बोलण्याच्या अगोदर ती गोष्ट आपल्या लक्षात येतो की आपणही कधी या काळामध्ये होतो आपणही कधी तरुण होतो. एखादी तरुणाला आपण जर काही गोष्टी सांगत असू तर आपल्याला ही गोष्ट आठवली पाहिजे की मी सुद्धा तरुण होतो आणि या वयात मी या गोष्टी कोणत्या गोष्टी आता जे तरुण करतात ती गोष्ट मी केली का ही गोष्ट जर लक्षात ठेवलं आणि उच्च नीच पदाचा जर आपण जर खोटा अभिमान ठेवला नाही तर कदाचित आपण चांगल्या प्रकारे समाजामध्ये राहण्याचा प्रयत्न करू आणि चांगला समाज आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करू असं लेखक आपल्याला या पाठाच्या माध्यमातून सांगतात. तर विद्यार्थी मित्रांनो हा पाठ या ठिकाणी संपला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि आमच्या पवनवाघ अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा पवनवाघ अकॅडमी यूट्यूब चॅनल त्याचबरोबर PWA लाईव्ह चॅनल. धन्यवाद.